कोल्हापूर परिवहन उपक्रमातील 3 कर्मचारी हे प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त होत आहेत. यामध्ये कायमवाहक टी ए शेख, कायमवाहक हणमंतू बुगले तसेच कायमवाहक अशोक लंगडेवाले हे सेवानिवृत्त होत आहेत. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्यशाळा व्यवस्थापक मल्लिकार्जुन पडगानूर यांची निवड करण्यात आली. कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून माजी महापौर यू एन बेरिया, माजी महापौर संजय हेमगड्डी त्याचबरोबर व्यंकटेश यांची प्रमुख उपस्थिती होती. सेवानिवृत्त झालेल्या 3 कर्मचाऱ्यांचा विविध रकमेचा धनादेश देऊन त्यांचा यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा परिवहन उपक्रमाकडून यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. यावेळेस कार्यक्रमास उपस्थित असलेले माजी महापौर यू एन बेरिया, कामगार नेते व्यंकटेश कोंगारी त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचारी टी ए शेख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास माजी महापौर यू एन बेरिया यांच्यासह माजी महापौर संजय हेमगड्डी, परिवहन कर्मशाळा व्यवस्थापक मल्लिकार्जुन पडगानूर, मुख्य वाहतूक निरीक्षक सतीश गुंड यांच्यासह परिवहन उपक्रमातील आजी माजी कर्मचारी वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहतूक निरीक्षक नागेश म्हेत्रे यांनी केले तर आभार वाहक अनिल बागले यांनी मानले. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह. या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉन. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.